आता बातमी उस्मानाबादच्या साम हिरोची आहे. एका मायलेकानं कोरोनाला हरवत विजय मिळवला, मात्र त्यानंतर रक्ताच्या नात्यांनी तिला स्वीकारायला ठाम नकार दिला. आईसह दोन चिमुकले रस्त्यावर आले, पण उस्मानाबादच्या एका देवदूतानं या मायलेकरांना आधार दिलाय. पाहुयात उस्मानाबादचा साम हिरो. गळ्यात हार घातलेले हे मायलेक फक्त घरात प्रवेश करत नाहीयेत, तर ते प्रवेश करतायत माणुसकीच्या जगात. हो, आम्ही खरं बोलतोय. कोरोनाशी प्रखर लढा देऊन हे मायले सही सलामत सुटलेत. जगाला वेठीस धरलेल्या कोरोनाला या मायलेकांनी चारी मुंड्या चीत केलंय. पण खरा संकटाचा डोंगर उभा राहिला तो दवाखान्यातून बाहेर पडल्यावर, कारण त्यांना स्वीकारायला त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांनी ठाम नकार दिला. आपल्या काळजाच्या दोन तुकड्यांना घेऊन कुठं जायचं असा प्रश्न या विधवा माऊलीसमोर उभा राहिला. डोक्यावर आभाळ आणि पायाखालची जमीन हेच त्यांचं विश्व बनून गेलं. मात्र त्यांची हीच वेदना बघून विजय जाधव आणि त्यांच्या पत्नीमधला माणुसकीचा दिवा पेटला. 27 वर्षांपूर्वी त्यांची मुलगी हरवली होती, त्यामुळे पोटची पोरगी समोर नसल्यावर काय दुःख असतं ते त्यांनी भोगलंय. म्हणूनच त्यांनी या दोन मुलांसह आईलाही दत्तक घेतलंय. गळ्यात फुलांचे हार घालत त्यांची ओवाळणी करत अत्यंत प्रसन्न वातावरणामध्ये त्यांनी या मायलेकांना स्वतःच्या घरात आसरा दिलाय. तोही स्वतःच्या पोरीला आणि नातवंडांना द्यावा तसा. 27 वर्षांपूर्वी हरवलेली मुलगी कोरोनामुळे सापडली अशी भावना त्यांच्या तोंडातून आपसूक येते. माझ्या मिशेला सांगितलं, बघ आपल्याला अपत्य नाही ना, घाबरायचं नाही. आपल्याला अपत्य होतं जे 27 वर्षापूर्वी हरवलेली मुलगी ह्या करोना हे COVID-19 आपल्याला दिलं आणि त्याच्याबरोबर दोन नातवंड आपल्याला गोंडस ते दिलेले आहेत, तर आपण त्यांचा मनोभाव स्वीकार करायचा. माझ्या परत जीवनामध्ये घेणे वडील सारखं मला दिले आणि मला रक्ताचे नाते अजून परत कोण आलं नाही. माझे म्हणजे आई वगैरे आले नाही, भाऊ आले नाही, कोण भेटायला अजून परत नाही आले. मुळात या महिलेचा पती दोन गोंडस बाळांना पदरात टाकून काही दिवसांपूर्वीच हे जग सोडून गेलाय. त्यात स्वतःला आणि एका मुलाला कोरोनाची लागण झाल्यावर तिच्या मदतीला कुणीही आलं नाही. पोटच्या दोन गोळ्यांना कुशीत घेऊन या धीरोदात्त माऊलीनं कोरोनाशी एकाकी लढा दिला आणि कोरोनाला हरवून टाकलं. पण नंतर मात्र नात्यातलं कुणीही आधार द्यायला पुढे येईना. मग विजय जाधव आणि त्यांच्या पत्नीनं त्यांना आई बापासारखा आधार दिलाय. जिथं रक्ताची नाती बोथट होत चालली, तिथं माणुसकीचा हा ओलावा हल्लीच्या काळात दुर्मिळ झालाय. जिथं रक्ताची नाती गळून पडतात, तिथं मानवतेच्या नात्यांचं जग उभं राहतं. रक्ताची नाती फक्त घर उभं करत असेल, पण विजय जाधव आणि त्यांच्या पत्नीनं उभं केलेलं हे माणुसकीचं नातं संपूर्ण जगाला मायेनं कवेत घेणारं आहे. विजय जाधव आणि त्यांच्या पत्नीला साम टीव्हीचा मानाचा मुजरा. विश्वभूषण लिमयेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, उस्मानाबाद.